मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेले प्रकटन अतिशय महत्त्वाचे असून ते फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी व परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करणारी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षेत प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार 2021 होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेस खाजगीरित्या फॉर्म नंबर 17 प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी अर्ज फॉर्म नंबर 17 ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरून देण्यात येणार असून त्यासाठी खालील नमूद केलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे. इयत्ता 10वी व 12वी खाजगी विद्यार्थी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्याच्या तारखा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. नावनोंदणी अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यासाठी तारखा सोमवार दिनांक 2/11/2020 ते शनिवार दिनांक 28/11/2020. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज व शुल्क ऑनलाईन भरणे या तारखेदरम्यान 3/11/2020 ते 30/11/2020. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्यावर पोचपावतीच्या 2 छायाप्रती व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करणे. शुक्रवार दिनांक 4/12/2020 संपर्क केंद्र शाळा कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन नावनोंदणी शुल्क जमा केल्यावर पोचपावतीची 1 छायाप्रत मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे अशा प्रकारच्या या सूचना करण्यात आलेल्या आहेत. शाळा सोडल्याचा दिनांक व दाखला दिल्याचा दिनांक याबाबत पात्रतेसाठी शाळा सोडल्याचा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा. कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 10वी 12वी फेब्रुवारी-मार्च 2020 निकाल जुलैमध्ये लागलेला असल्याने खासगी विद्यार्थी ऑनलाईन नावनोंदणीबाबत शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या दाखल्यातील शाळा कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याची तारीख 30/9/2020 अशी ग्राह्य धरण्यात यावी. मित्रांनो, तर हा होता या मंडळाने दिलेला महत्त्वाचा असा आपल्यासाठी प्रकटनाचा तपशील. तर पुन्हा भेटूया आपण अशाच प्रकारचा एक छोटासा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जाता जाता.